आई बाबा मला माफ करा. कारण आज मी या जगातून कायमचा निरोप घेतलाय. तुम्ही प्रेमानं मला अंकिता म्हणून हाक मारायचात, कधी मी ऐकलं नाही तर काठीनं मारायचात, तर कधी लाडानं अंगाखांद्यावर खेळवायचात. मी चांगली शिक्षिका व्हावी म्हणून तुम्ही खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केलं, मी शिक्षिकाही झाले. पण आज आई बाबा मी तुमची साथ कायमची सोडून निघून गेलीय. आता फक्त मी भिंतीवर लावलेल्या फोटोतच दिसणार आहे. सॉरी ओ आई बाबा, तुम्ही मला शिकवलं, फुलासारखं सांभाळलं, पण तुमचं स्वप्न मी पूर्ण करू नाही शकले. मुलांना शिकवता शिकवता मला अजून शिकायचं होतं, चांगली शिक्षिका व्हायचं होतं, पण हे माझं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. आपल्या गावातल्याच विकेश नावाच्या सैतानाला माझं हे यश बघवलं नाही. तो सैतान मला नेहमी त्रास द्यायचा. माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको म्हणून मी त्रास सहन करत राहिली. पण त्यानं माझा घात केला. त्याचं लग्न झालंय गाई, त्याला बाळही झालंय, तरी देखील त्याला माझ्याशी दुसरं लग्न करायचं होतं. मी त्याला लग्नास नेहमीच नकार दिला, समजवण्याचाही प्रयत्न केला, पण तो ऐकलाच नाही. त्याला माझा बदला घ्यायचा होता. नेहमीप्रमाणे मी 3 फेब्रुवारीला तुझ्या हातचा डबा घेऊन सकाळी कॉलेजला निघाली. पण पुसटशी कल्पनाही आली नाही की तू माझ्यासाठी दिलेला तो शेवटचा डबा ठरेल आणि तू डब्यात दिलेलं अन्न माझ्या मुखात जाणारच नाही. घरापासून 75 किलोमीटरचा प्रवास एसटीनं करून कॉलेजला जात होती तेव्हा तो विकेश नराधम माझ्यावरती पाळ ठेवून होता. मला काहीच कल्पना आली नव्हती गाई. मी नेहमीसारखीच बिंदासपणे कॉलेजच्या दिशेनं चालली होती. मला काय माहित गाई, हा नराधम माझा पाठलाग करतोय. मी चालत असतानाच कॉलेजजवळच्या नंदोरी चौकात या सैतानानं अचानक माझ्या अंगावर पेट्रोल टाकलं. भर थंडीत पेट्रोल अंगावर टाकून हातातल्या पेटत्या टेंब्याने मला पेटवून दिलं आणि तो सैतान पळून गेला. मी एकटीच होती ग, आगीनं पेटत होती तेव्हा आई तूच समोर दिसत होतीस. तुला मी हाका मारत होते, विवळत होते, पण मला कुणाचाच आवाज ऐकू आला नाही. मी पेटत असताना माझे विद्यार्थी, तिथले नागरिक माझ्या शरीरावरती लागलेली आग विझवत होते. कुणी पाणी टाकत होत तर कुणी स्वतःच्या स्वेटरने आग विझवत होत. आग विझली पण मी 40% भाजल्यानं बेशुद्ध पडली आणि पुढे काय झालं ते कळलंच नाही. मला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण माझं शरीर साथ देत नव्हतं. सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली, लोकांनी आंदोलनं केली, निषेधासाठी मोर्चाही काढला, पण याचा काहीच उपयोग झाला नाही गाई. मी तुम्हा सगळ्यांना कायमची सोडून गेले. आता मला मारणाऱ्या त्या नराधमावर कारवाई होईल, त्याला कठोर शिक्षाही होईल, पण त्याचा काय उपयोग ग? त्यानं माझाच घात केला नाही तर स्वतःच्या कुटुंबाचाही विश्वासघात केला. माझे आई बाबाही वाऱ्यावर पडले, त्यांना आता कोण सांभाळणार? मुलींनो मी हारले ग, पण तुम्ही हारू नका. या सैतानाला चांगलाच धडा शिकवा, तरच माझ्या आत्म्यास शांती मिळेल. तुमचीच अंकिता.